नमस्कार मित्रांनो, आजचा दिवस माझ्यासाठी खूप आनंदाचा, कारण इंडसचा एक सर्वसामान्य सदस्य म्हणून 2 नोव्हेंबर 2021 हा दिवस मला खूप प्रेरणा देऊन जातो मित्रांनो, कारण इंडसला आज 21 वर्ष पूर्ण झाले. इंडस 22व्या वर्षात पदार्पण करतो आणि त्यासोबतच मलाही इंडससोबत 20 वर्ष पूर्ण झाले. मित्रांनो, इंडससोबत काम करत असताना अनेक अनुभव पाठीशी मिळाले, टीमचं सहकार्य मिळालं, माझ्यासोबत काम करणाऱ्या अनेक मित्रांचा सहभाग यामध्ये होता आणि आत्तापर्यंत इंडसमध्ये जे यश मिळालं त्याचं मुख्य कारण टीम आणि टीम वर्क. मी 15 मार्च 2001 इंडसला जॉईन झालो, तेव्हाचा इंडसकडे बघण्याचा माझा दृष्टिकोन आणि आज 2 नोव्हेंबर 2021 इंडसकडे बघण्याचा माझा दृष्टिकोन ह्याच्यात अजिबात बदल नाही झाला मित्र, आणि ह्याचं पूर्ण श्रेय इंडस संकल्पनेला जातं. जसं जसं इंडसचं वय वाढत गेलं तसं तसं इंडस संकल्पना तरुण होत गेली. आज भारतीय सर्वसामान्य माणसासाठी इंडस ही संकल्पना वरदान ठरत आहे मित्रांनो. मागच्या 2 वर्षात महामारीच्या काळामध्ये तर इंडसनं स्वतःला सिद्धच केलं की इंडस ही संकल्पना सर्वसामान्य भारतीय नागरिकांसाठी किती महत्वाचं काम करते. आणि म्हणून मित्रांनो, इंडस 22व्या वर्षात काम करत असताना आणि मी 21व्या वर्षात काम करत असताना इथून पुढच्या सहवासात प्रत्येक इंडसाइडला मी शुभेच्छा देऊ इच्छितो की इंडस सोबतचा प्रवास खूप रंजक, व्यावसायिक दृष्ट्या भरभराटीचा आणि आपल्याला ज्या ज्या गोष्टी अचीव करायच्या त्या त्या मिळवण्यासाठीचा सकारात्मक असा असणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सर्व इंडसाइडला माझ्याकडनं शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र.